ये भाई ये आपले वावर है भाई, ये आपले घर है भाई, आला घास भारी मा, ये का आपले घर मातारे असं ना मातारे अस कर चल आपल्या घरात दादा ए मातारे तो लेकिन कोण है जो आपला आहे बाय कसा उठव त्याला कमाईच केली मी अरे देवा अरे तू खरंच लग्न करून आला का मी तुला सांगितलं होत मी मापर्यंत लग्न करणार आहे अरे तेव्हा अजून का झोपेले पाय अरे त्याला झोपेला तर राहू दे त्या बाबाला अरे माझं ठीक आहे त्याला जर कळलं त्या बापाला तुझ्या तर केवढ्याने होईल काय नाही होणार मी म्हणत होतो तवर नाही लग्न करून दिलं पोर देख नी कुठं भेटली गावात भेटली हा गावात उभी होती काय रस्त्याने नाही नाही तिच्या बापाकडून आणली तिच्या बापाकडून आणली हा चांगली आहे सुन माझी काय बरं बाई ग गुणाची ग माय गुणाची सुखानं राहाय ग बाई माझ्या पोरासोबत थांबू हा तुझी चांगली पण सासरा अजिबात चांगला नाही ग बाई दमन घ्या आता थोडी थांब आव आहो बाई रे चैती बिले आगर मन बोला ना भटका टाक ना एखादा हा तेच करावं लागतंय ए तू गप्प नाही माहिती चल बाहेर काय गाला आपल्या पोरानं लग्न केलंय सून बाई आणली आपल्याला लग्न वरडू नका वरडू नका सून बाई आणली आपल्याला पोरानी सून बाई आणली कोणाला विचारू आणली कोणाला विचारू आणली कोणाला विचारू म्हणजे अरे मग तुम्हाला किती वेळेस म्हणलं होतं मला लग्न करून द्या तो लग्न करून द्या मग आम्ही नाही म्हणलो होतो का मग नाही नाही लग्न करून द्या तुला नाही म्हणलो होतं का मी काय रे तू कस का आला ती पोर घेऊन मारता रे सांग काय तू हा गप काय जातच म्हणे एक रट्ट तू शांत बस तुला सांगितलं ना शांत बस माझा पोर घ्यायचं चाललं परत माझ्या घरात पाहिजे चाललं म्हणलं तुला कुठं जाऊ चालले कुठं जाऊ मा वापस नाही लाज नाही वाटली तुला काय बाप असताना आपण परस्पर लग्न करायचं बोर चार चार बोर झाली तिथे वागा त्या मग आपण कसं वागलो आपण कसं वागलो आपल्या रुपये कामाच्या दारात आहे का मच्छी ती कोण अरे मोठे चालू करायचे गावात येणार ना रे कोण हा मग उचाल काय बारे दे काय सांग ना तरी तो लग्न करतो ना जाऊ दे आता तुझं लग्न झालं बाळा पाया नाही पडायचं बाय पाहिजे सुटले चालले घरात बाहेर बोललो का जातच पाहिजे सांग ना तरी शांत ओल्या किरा लग्न झालं ना तुझं असं नाही करू बाळा जाऊ दे ना तू बापा असं कुठं तुझा जीसीबी आणून देईन घर पाडून राह मग कुठं राहते बापाचं आहे काय कोणाचं कोणाचं त्याच्याच बापाचं आहे हे बरे हा वळू कुठे भेटा तुला काय बोलताय ओळख का तो इकडे बाय बाय तू गप रे काय बरे कुठे भेटला वळू तुला वळू नका ना म्हणून मग काय म्हणू बाई बाई किती गुणाचे ग माझी सून लेकराला तर ना कोणी एवढे गोंडस कोण तुला काय सांगितलं विचारलं ते आहो त्यांची माझी ओळख चिखलातलं कमळ आहे सांग ना चिखलातलं कमळ आहे सांग तुम्ही का चिखलातलं कमळ आहे म्हणजे रोज रोज फुलायचे अशे खुलायचे का ते रोज काय असं तुला काय बोलायचं म्हणे तू नीट येत ना पमके मग तू ए प्रिय तुला कळत काय मी काय विचार तुला हा वळू कुठं गावस तुला लय झालं तुमचं वळू कशाला म्हणतात चल वाजला पाव दे एकच पोर आहे आता जाऊ द्या एक तर आधीच आपल्याला पोरगी भेटत नव्हती चार गावच्या सगळ्या फिरून आले तुम्हाला भेटले का कुठं सुंदर चांगली करून आली का अळूच ती कोणाची पण असो ती एवढी चांगले रूपाने देखणी एवढी सुंदर आहे पोर जरा संस्कारी पण दिसते जरा अक्कल ठेवा ना चार चौक चार चौक लोक मला काय म्हणतील का रे बाब्या तुला वाणी किती पोर तुला लग्न नाही करता आलं का आव
मग त्यांनी जरी लग्न केलं ना आता आपण थाटा माटत ते काय रिसेप्शन का काय असतं ना ते करून आपण आपल्या पोरात तुम्हाला शिकवायला असल्यावर काय म्हणणं तू अरे तुला लाज वाटली का लाज मग काय म्हणणं तो मला ना विचारता पोर करून आणली मग तुम्हाला विचारलं होतं ना थांब रे तुला तुम्हाला संसार करायचा होता का तिच्या बरोबर संसार करायचा त्यांनी कोणी बी पोरगी आहे त्याला आयुष्य काढायचं आपलं काय असं पण आपले अर्धे लाकडं मसणार जायल बरोबर आहे मला काय जगदुन नाव ठेवलं का नाही जगदुनिया नाव ठेवायला तुम्हाला जसं लय लोकांनी ओळखत येत चालले तर शानपणा करायला लोक खाला आण दे लोक खाल्लं दे बर बर म्हणजे राहायचं नाही तिकडे राहायचं कुठं पण हो असं काय करता आपलं लेकरू येते कुठं जाणार आहे आता न त्याच्याकडे बायको बी आली बायकोला घेऊन कुठं येणार एकटा असती तर गोष्ट वेगळी मी काय त्याला कुठं जाऊ देणार नाही हे बघ मी तुला एकच सांगतो एक तुला घ्यायचा त्याला घरात तू घे आणि मी निघू जातो कुठेतरी हा ठीक आहे जा तुम्ही वारला घेणार आहे तुला एवढं कसे आली हा मला माझं पोरग पाहिजे आणि सून पाहिजे मला तू पोरा जीवा बोलायची का हा पोरच जीवावर बोलायची तुम्हाला काय समजायचं समजा याच्या आधी कोणा बोलत होतो या बघा मी माझ्या जीवावरती पोर घेणार आहे चाल रे भाऊ काय चाल ये चाल बापाचं बर तुला घ्यायचं जायचं निघून तुला घरात घ्यायचे ना घे मी जातो आता परत तू अन्या दाखव पिशी भरून दे बर का तुला द्या नाही द्या नाही तुला कोण आणली तुला माहिती ना कोणी का असं सोन्याची सून शेवटी नवराच काम आहे घरात राहू दे भांडायला भांडा लागणारच लय पोराची बाजू घेऊ नको बोलू जरा ए बर का चाललो मी रडशील नंतर सासूबाई पण ते गेले ना त्यांना द्या ना आवाज अगं ते जाऊ दे ते कुठे जात नाही ते परत येते हिंडून विंडून येते का गावभर हिंड ते सगळीकडे जाते रात्री परत घरच्यालाच येते अहो असं नाही हो पण ते मी माझी लाडाकोड्याची सुनबाई आहेस ना तू अजून आत्ताच आलाय ना तुझा पहिला दिवस आहे ना आज घरामध्ये तुला समजायला वेळ लागल बाई तू फक्त मला समजली तरी लय झालं ते येड्याला समजलं नाही तरी चालल ठीक आहे ते ना असंच आहे ते नुसतं वरडत राहत आहे नरडत आणू तणू त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही चालतंय का चाल ये घरात चाल रे उठ रे दोघांनी सोबत या हा घरामध्ये लाडा कोडाचं ग बाई माझ्या पोरांनी जोडीने घरात या उजवा पाय टाका पहिला थांबा मला चप्पल काढू द्या तिला चप्पल काढू दे हे बघा ना काढते मी उजवा पाय टाका हात धरा हा उजवा पाय टाका हा अगं बाई 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 या या माझ्या घरात सून आली ग माय या